सफर रानवाटेची. वरंदा घाट म्हटले की लगेच डोळ्यासमोर येतात ती म्हणजे इथली गरमागरम कांदा भजी आणि समोर दिसणारी खोल दरी. ही दरी पाहिली की मनात धडकी मात्र नक्कीच भरते आणि या खोल दरीत नक्की आहे तरी काय याचे कुतूहलही वाटते. तुम्हाला ही दरी या व्हिडिओ मार्फत दाखवण्यासाठी उंबारडे या गावातून खोल दरीत उतरणार आहोत. तर चला मग आजचा व्हिडिओ सफर रानवाटे उंबारडे ते शिवतरगड पायी प्रवास. व्हिडिओची सुरुवात करताना सर्वांसाठी महत्त्वाचा संदेश, आम्ही प्रोफेशनल ट्रेकर असून आम्ही प्रत्येक ट्रेकिंग करताना जाणाऱ्या ठिकाणची योग्य माहिती घेऊन योग्य नियोजनबद्ध तसेच प्रत्येक ठिकाणचा स्थानिक वाटाड्याच्या मदतीने प्रवास करतो. त्यामुळे असे ट्रेकिंगचे व्हिडिओ पाहून भलतेच धाडस करू नका. हा प्रवास म्हणजे मृत्यूला स्पर्श करून जाणारी पायवाट आहे. एक छोटीशी चूकसुद्धा जीवघेणी ठरू शकते. आपण या अवघड वाटेतून आलेलो आहे. वाट खूप घसरटी व खूपच भीतीदायक वाट होती. म्हणजे मी आतापर्यंत खूप ट्रेक केले पण यातले काही ठराविक ट्रेक यापैकी हा ट्रेक म्हणायला काही हरकत नाही. तर आपले जे वाटाडे आहेत उमरटकर त्यांना मी काही प्रश्न विचारतोय. तर आपण हे ज्या वाटेने आलोय ती कोणती वाट होती? नाळीची वाट. नाळीची वाट ही आपल्याला कुठपर्यंत वाळ आहे खाली? ती खाली हिऱ्यापोर. हिऱ्यापोर आणि तिथून मग आणि तर मग वाढ्याने खाली जायचं. अजून ही किती अवघड आहे? आता अवघड म्हणजे अशीच आहे जशी आपण आता अवघड आलो सेम तशीच वाटते. तर चला मग जाऊयात पुढचाही प्रवास बघूयात. आपण आता अवघड उतरून खलाटीच्या भागात आलेलो आहे. खलाटी हा शब्द तसा मावळी भाग मावळी शब्द आहे. खलाटीचा अर्थ खोलगट उतरत भाग. तर आता आपण हा खलाटी भागापासून पुढचा प्रवास या दरीतून शिवतरगडला करणार आहे. आणि समोर बघतोय तो वाघजईचं मंदिर आणि त्याच्यावरती दगड. ते असे दगड कित्येक वर्ष पाहतोय आपण की ते असं वाटतंय पडतायत की काय. प्रत्यक्षात ते मजबूत दगड आहे. चला पुढचा प्रवास सुरू.
काळ नदीचा उगम याच ठिकाणी झाला असून नदीपात्रातून पायी प्रवास करताना याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. साधारण 8 ते 9 किमीचा पायी प्रवास. हा प्रवास करताना असंख्य अडचणी समोर आल्या. त्या सर्व अडचणींवर मात करत पुढे पायी प्रवास करत राहिलो. प्रवास करताना अखेर आम्ही शिवतरगड पाशी पोचलो. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्या गार झाडा झाडुऱ्यांनी झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवतरगड आहे. या गडीला समर्थ रामदास स्वामी सुंदरमठ असेही म्हणतात.